स्वागत सादर करी दो अच्छा कई ठळक घडामोडी। ठाणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याबरोबरच एका रुग्णाचा गुरुवारी मृत्यू झाल्यानंतर पालिकेची यंत्रणा सतर्क झाली असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्त अभिजित बांगर यांनी काल आरोग्य विभागाला बैठकीत दिल्यात। शीघ्र प्रतिजन चाचण्यांची संख्या वाढविणे, गरजेच्या ठिकाणी चाचणी केंद्र सुरू करणे, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी करणे, बाधित रुग्णांचे विलगीकरण, रुग्ण उपचारांच्या व्यवस्थेसह रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देणे अशा सूचना बांगर यांनी केल्यात। ठाणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून कमी झालेला कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागलाय। मागील 2 आठवड्यात जिल्ह्यात 133 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 85 रुग्ण एकट्या ठाणे शहरातील आहेत। रुग्णवाढीत आघाडीवर असलेल्या ठाणे शहरात गुरुवारी एका 82 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला। या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी काल सकाळी आरोग्य विभागाची तातडीने बैठक घेतली। त्या शहरातील करोना परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी आरोग्य विभागाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत। कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये करोना रुग्ण उपचारासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून त्या ठिकाणी अतिदक्षता विभागात 5 खाटांची तर विलगीकरणासाठी 15 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे। ठाणे महापालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या धमकीच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी CID तपासाचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन दिले होते। त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या तक्रारीवरून ठाणे गुन्हे शाखेने आहेर यांची चौकशी केली। राष्ट्रवादीचे आमदार जितन रावाड यांच्या मुलीला व जावयाला गुंडामार्फत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज महेश आहेर यांचा असल्याचा दावा आमदार आव्हाड यांनी केला होता। त्यानंतर आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केली होती। या प्रकरणात आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर आव्हाड यांनीही आहेर यांच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, परंतु आहेर यांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप आव्हाड यांनी अधिवेशनात केला होता। त्यानंतर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहेर यांची CID मार्फत स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले। दरम्यान काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी आहेर यांच्यापासून कुटुंबियांना धोका असल्याचा आरोप केला होता। तसेच पोलीस आयुक्तांना पत्र दिले होते। त्यानुसार ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी आहेर यांची चौकशी केली होती। आमदार आव्हाड यांनी या अधिवेशनात आपल्या पुराव्यासह आपल्या ट्विटवर ऑडिओ व्हिडिओ पुरवणारा कर्ता करविता समोर आणला। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्याची सुपारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी दिली होती असा थेट आरोप आव्हाड यांनी केला। एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयाबाहेर आहेर यांना मारहाण केली होती। या सर्व क्लिप सुशांत सुर्वे यांनीच केल्या असल्याची कबुली स्वतः सुर्वे यांनी दिली असून यामध्ये महेश आहेर कसे क्रूर आहेत आणि आमदार आव्हाड यांना संपवण्याचा कट रचला जात असल्याचे सुर्वे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे। महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी तसेच कळवायचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठा डॉक्टर योगेश शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर डॉक्टर राकेश बारोट यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ठाणे महापालिकेच्या कळवायचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या सुसज्ज प्रसूती कक्ष आणि शस्त्रक्रिया विभागाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले। या कार्यक्रमादरम्यान रुग्णालयातील डॉक्टरांच्या वसतिगृहाची दुरावस्था असल्याची बाब मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आली होती। याशिवाय येथील महिला डॉक्टरांनी या दुरावस्थेसह त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या तक्रारीही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केल्या होत्या। या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते। त्यानंतर आयुक्त अभिजित बांगर यांनी तातडीने रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठा डॉक्टर योगेश शर्मा आणि उपअधिष्ठा डॉक्टर सुचित कुमार कामखेडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती। दरम्यान डॉक्टर योगेश शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर डॉक्टर राकेश बारोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या संबंधीचा आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हिरवडे यांनी काढला आहे। डॉक्टर राकेश बारोड हे नेत्र शल्यचिकित्सक आहेत। ते गेली अनेक वर्ष कळवायचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कार्यरत आहेत। त्यांच्याकडे रुग्णालयातील नेत्र विभागाची जबाबदारी होती। शिवाय रुग्णालयात असलेल्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक म्हणूनही काम करीत आहेत। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच
प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. वारस हक्काने नोकरीस सामावून घेण्यासाठी लाच स्वीकारताना भिवंडी महापालिकेचा लिपिक बाळा जाधव याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल ताब्यात घेतले. भिवंडी महापालिकेत सापळा रचून विभागाने त्याला 15,000 रुपयांची लाच घेताना हातोहात पकडले. तक्रारदार यांच्या वडिलांनी भिवंडी महापालिकेत सफाई कामगार या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. वारस हक्काने नोकरी सामावून घेण्यासाठी तक्रारदार यांनी 6 मार्चला महापालिकेत अर्ज केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने बुधवारी तक्रारदार महापालिकेचे लिपिक बाळा जाधव यांना भेटले होते. त्यावेळी नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी बाळा जाधव यांनी त्यांच्याकडून 30,000 रुपयाच्या लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदार यांनी या प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर शुक्रवारी विभागाने महापालिकेच्या कार्यालयात सापळा रचून 15,000 रुपयांची लाच घेताना बाळा जाधव यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईला निघालेल्या शेतकरी मोर्चामधील एका 55 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना काल उघडकीस आली. पुंडलिक जाधव असे या शेतकऱ्याचे नाव असून ते दिंडोरी येथील रहिवासी होते. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांचा मोर्चा वासिन येथे थांबला असून त्यामधील पुंडलिक जाधव या शेतकऱ्याला काल रात्री उलट्याचा त्रास व अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना वासिन येथे उपलब्ध असणाऱ्या रुग्णवाहिकेतून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जाधव यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नसून अधिक तपास वासिन पोलीस करत आहेत. पुंडलिक जाधव नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मावळी येथे वास्तव्यास होते. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.